काल श्रीनगर पोलीस स्टेशनचे आवरण आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला। फक्त लाठीमार नाही तर लाकडी बॅटने सुद्धा कार्यकर्त्यांना मारलेलं आहे। कुठल्यातरी एका गटाच्या साठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत असा आमचा आरोप आहे आणि याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही सीपी साहेबांकडे आज आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे। काल भटवाडी या ठिकाणी एक वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना योगेश जानकर आमचे त्या ठिकाणी नगरसेवक होते। हिरानंदांनी घोडबंदर भागात राहणारे दीपक साळे या राजन विचारे जे खासदार आहेत त्यांचे समर्थक असलेले त्यांनी राजन विचारे यांच्यासह भटवाडी किसननगर परिसरातील बाहेरील 40-50 लोक त्या ठिकाणी जमले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, अश्लील भाषेत घोषणा दिल्या आणि जो वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता योगेश जानकर आमच्या नगरसेवकाला दीपक साळवी यांनी धक्काबुक्की केली, अरवाच्या भाषेत शिवीगाळी केली आणि त्यामुळे मग कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली। राजन विचारे यांच्या बरोबरचे समर्थक आणि आमचे कार्यकर्ते यांच्या धक्काबुक्की झाली। त्या क्षणाला राजन विचारे आणि केदार दिघे कार्यकर्त्यांची भांडणं लावून कार्यकर्त्यांना एकमेकाला भिडवून स्वतः रिक्षातून पळून गेले। असा भ्याडपणे हा हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आपल्याकडे काही चॅनल्स किंवा काही लोक होती, फोटोमध्ये पण तुम्हाला दिसेल। त्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणं हा त्याच्यामागचा एक उद्देश होता आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन 43 कार्यकर्त्यांसह स्वतः भांडणं काढून, परंतु वृत्तवाहिन्यांवरती आमच्या लोकांवर आरोप करण्याचा ते प्रयत्न करत होते। त्याचवेळी जेव्हा विभागात भटवाडी या विभागात ही बातमी पसरली की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या चुकीच्या आणि बाहेरची माणसं, त्यामुळे तेथील स्थानिक जमाव पूर्णपणे पोलीस स्टेशन या ठिकाणी आला। 1,000-1,500 लोक त्या ठिकाणी जमली गेली आणि हा जमाव आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच विचारे यांच्याबरोबर असलेल्या काही महिला आघाडी आणि पुरुषांनी जे काही समर्थक होते त्यांनी फेसबुकवर सोशल मीडियावर किमान 20-25 कार्यकर्त्यांना मुखामार लागलेला आहे। 2-4 लोकांची डोकी फुटलेली आहे, बॅटनी मारलेला आहे, बॅटनी। पोलिसांनी ही बॅट कुठून आणली हा सुद्धा चौकशीचा भाग व्हायला पाहिजे। एकीकडे चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप करायचे की सत्तेचा गैरवापर असा आरोप करायचे आणि असलेल्या पोलिसांना वापर करून आमच्याच लोकांवरती अशा प्रकारे लाठीमार करणे हे योग्य नाही, या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। राजन विचारांवर तक्रार दाखल व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी राहील का? कारण का तुम्ही त्यांनी पण उद्विग्न करायला, राजन विचारे बघा योगेश जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती जो धक्काबुक्की झालेली, मारहाण झालेली आहे, राजन विचारेच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। राजन विचारे त्यांच्या बरोबर होते, आता पोलिसांनी ठरवायचं। आम्ही राजन विचारे यांचं नाव दिलेलं नाही कारण त्यांनी त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। आता पोलिसांनी ठरवायचं की या जमावाला भडकवण्यासाठी किंवा ह्या लोकांना भडकवण्यासाठी प्रवृत्त कोण, पोलिसांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी। काही आरोप नाही, आम्ही सांगितलेलं आहे राजन विचारे बरोबरचे आलेले समर्थक लोकांना भडकवण्याच्या दृष्टीने, जमावाला भडकवण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रकार करत होते। पोलिसांनी तो योग्य तो तपास करावा। जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत धक्काबुक्की आणि याचे जे काही झालेलं आहे, जे कायदेशीर आहे ती कायदेशीर कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।